हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आय एस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, आपलं आजचं डिस्कशन खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत. दॅट इज नथिंग बट द सॉफ्ट पॉवर वर्सेस हार्ड पॉवर. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये कमिटमेंट केलं होतं की आपण हा टॉपिक आज नेक्स्ट लेक्चरमध्ये येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हा तुम्हाला टॉपिक आपला कोणत्या पोर्शनमधला आहे? जनरल स्टडीज पेपर सेकंड इंटरनॅशनल रिलेशन्समधला हा आपला टॉपिक आहे. ओके, हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपली सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी लिहिण्यासाठी व्हेरी युजफुल राहील. ओके, तर त्यासाठी आपण हा पॉईंट सगळ्या ठिकाणी काय करू शकतो, ज्या ज्या ठिकाणी युजफुल राहील त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपल्या हे लेक्चरमध्ये आपण कशावाईज एक माइंड मॅप बघून घेऊ की आपण कसं कसं काय काय बघणार आहोत लेक्चर्समध्ये. लेक्चरमधला आपला पहिला टॉपिक असणार आहे सॉफ्ट पॉवर वर्सेस हार्ड पॉवर. त्यानंतर स्पेसिफिक आपला जो पॉईंट चालणार आहे सॉफ्ट पॉवर डेडिकेटेड किंवा सॉफ्ट पॉवरकडे इन्फ्लुएन्सेस राहील. ओके, सॉफ्ट पॉवरनंतर त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स वगैरे बघणार आहोत की एक्झॅक्टली व्हॉट एक्झॅक्टली द सॉफ्ट पॉवर. त्यानंतर प्रेझेंट ट्रेंड काय दिसतोय सॉफ्ट पॉवरचा, पास्ट ट्रेंड काय होता तो बघणार आहोत, काय चॅलेंजेस आहेत ते बघणार आहोत आणि काय वे फॉरवर्ड सेक्शन आहे आणि त्यानंतर कन्क्लुजन. तर असा आपला बेसिक जो आपला व्हिडिओ चालणार आहे तर त्याचा माइंड मॅप तुम्हाला बघायला मिळेल. महत्त्वाची इन्फॉर्मेशन, ज्या विद्यार्थ्यांना आपला ॲप विदर्भ आय एस अकॅडमी ॲप जे आहे ते आपलं प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्सेस घ्यायचे असतील ते या आपल्या ॲपवरून काय करू शकता, कोर्सेस घेऊ शकता. ओके, त्यानंतर माझा पर्सनली एक कोर्स आहे पी एस आय आरचा, तो तुम्हाला आपल्या विदर्भ आय एस अकॅडमीचा ॲप आहे तिथं मिळून जाईल. आणि सोबत आपली एक इंटिग्रेटेड बॅच जी आहे यू पी एस सीची ऑफलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे, ती पण तुम्ही त्याच्यासाठी पण काय करू शकता, खाली दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन गेट करू शकता. ओके, त्यानंतरचा बघा आता आपला महत्त्वाचा पॉईंट आज जो आपण डिस्कस करणार आहोत, हार्ड पॉवर वर्सेस सॉफ्ट पॉवर. तुम्ही बघा न्यूजमध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल नेहमी पॉवर, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवरबद्दल डिस्कशन केल्या जातं. बट व्हॉट एक्झॅक्टली मीन द हार्ड पॉवर अँड व्हॉट एक्झॅक्टली मीन द सॉफ्ट पॉवर? आता सगळ्यांना माहिती आहे की बघा कोणत्याही कंट्रीजसोबत वेगवेगळ्या तऱ्हेने आपण काय करत असतो, रिलेशन्स बिल्डअप करत असतो. ओके, तर त्यामधला एक पहिला पॉईंट बघा, सॉफ्ट पॉवर जो येईल आणि हार्ड पॉवर याच्यामधला डिफरन्स काय. आता बघा, जर एखाद्या कंट्रीला आपण इन्फ्लुएन्स करत आहोत, ओके, एखाद्या कंट्रीला इन्फ्लुएन्स कशावाईज फोर्सफुली इन्फ्लुएन्स करत आहोत तर आपण त्याला म्हणू हार्ड पॉवर. आणि जर आपण एखाद्या कंट्रीला काय करत आहोत, अट्रॅक्ट करत आहोत, ओके, अट्रॅक्ट करत आहोत, इन्फ्लुएन्स करत आहोत आणि ती कंट्री आपल्यासोबत कॉपरेशन्स करत आहे तर त्याला आपण सॉफ्ट पॉवर. एक्झाम्पल अजून क्लिअरली सांगते की बघा, हार्ड पॉवर, आता सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान आणि चायनाचं मी स्पेसिफिकली उदाहरण घेईन हार्ड पॉवर मेन्शन करण्यासाठी. हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरमध्ये चायना एकीकडून आहे आणि एका साईडने पाकिस्तान. बघा, चायना काय करू शकतो, पाकिस्तानला वाटेल तशा प्रकारे मॅन्युप्युलेट करून काय करू शकतो, आपले डिसिजन त्यांच्यावर लादू शकतो. मग का असं होऊ शकतं, तर त्याच्यामागं रिझन आहे तुम्ही चायनाकडं असलेली मिलिटरी पॉवर, चायनाकडं असलेली इकॉनॉमिक पॉवर, ओके, चायनाकडं असलेली, चायनाकडं असलेली पॉप्युलेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स काय करू शकतो, चायनाची डिफेन्स पॉवर, चायनाची इकॉनॉमिक पॉवर, चायनाची पॉलिटिकल व्हॅल्यू, सध्या ग्लोबल लेवलवर असलेली इमेज, या सगळ्या गोष्टीचा चायना फायदा घेऊन किंवा चायना त्याचा फायदा घेऊन काय करू शकतं, पाकिस्तानला वाटेल तसं मॅन्युप्युलेट करू शकतो. ओके, तर आपण याला काय म्हणू, फोर्सफुली केलं गेलं. ओके, फोर्सफुली केल्या गेलं किंवा त्यांची मिलिटरीची धमकी किंवा इकॉनॉमिक पॉवर अशा ह्यूज पॉवर दाखवून काय करत आहे, पाकिस्तानला जर इन्फ्लुएन्स करत असेल तर आपण असं म्हणू की चायना त्यांची हार्ड पॉवर यूज करत आहे. टेक एक्झाम्पल. देन सेकंड आपण यूज करू सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवरचं एक एक्झाम्पल घेऊ, अफगाणिस्तान वर्सेस इंडिया. ओके, आता इकडं आपण त्या दोन कंट्रीज बघितल्या, आता इथं आपण कोणतं एक्झाम्पल, इंडिया आणि अफगाणिस्तान. सगळ्यांना माहिती आहे इंडिया अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, मग वेगवेगळ्या प्रकारे फूड देणं असो, मेडिसिन्स देणं असो, क्लॉथ देणं असो, वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करतो तिथं देतो. ओके, विदाऊट एनी कोणती गोष्ट केल्याशिवाय आपण अफगाणिस्तान हेल्प करतो. ओके, तर आता ही सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी येईल का, येईल. याच्या व्यतिरिक्त अजून एक एक्झाम्पल सांगते. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे सौदी अरेबियामध्ये सध्या योगा प्रॅक्टिस, योगा जी आहे, योगा जे आपलं कल्चरमध्ये आहे, तर तो योगा जो आहे तो इंटरनॅशनल लेवलवर ॲक्सेप्ट करण्यात आला. आणि सौदी अरेबिया काय करतो आहे, त्यांचे स्कूल्स वगैरे जे आहे तिथं काय करतो, योगाबद्दल मुलांना शिकवत आहे किंवा योगा रिलेटेड जे ट्रेनिंग आहे ते मुलांना प्रोव्हाइड करते. आता इथं इंडियानी त्यांना कोणत्या प्रकारचा फोर्स केला आहे, काय इंडियानी त्यांना म्हटलं काय तुम्ही तुमच्या शाळेत वगैरे किंवा स्कूल्समध्ये हे शिकवा, नाही, त्यांनी स्वइच्छेने ते केलं. म्हणजे आपण जर डिफरन्स करायला गेलो हार्ड पॉवर वर्सेस
सॉफ्ट पॉवर तर काय डिफरन्स असेल, तर हार्ड पॉवरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा हार्ड पॉवरमध्ये आपण काय करतो इन्फ्लुए म्हणजे पुढच्या व्यक्तीवर आपण काय करतो कोणत्या प्रकारचं प्रेशर किंवा फोर्सफुली त्याच्यावर काय करतो इम्पॅक्ट पाडतो आणि त्याला ती गोष्ट करायला लावतो, दॅट इज यूज ऑफ हार्ड पॉवर. आणि इथं आपण काय करतो सॉफ्ट पॉवरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा इन्फ्लुएन्स न टाकता, आपण कोणत्याही प्रकारचा इन्फ्लुएन्स म्हणण्यापेक्षा आपण कोणत्याही प्रकारचा फोर्स न करता काय करतो त्याला त्याच्या स्वइच्छेने ती गोष्ट करायला भाग पाडतो. ओके, तर त्याला आपण म्हणू सॉफ्ट पॉवर. कळालं सगळ्यांना हार्ड पॉवर वर्सेस सॉफ्ट पॉवर? तर हा दोघांचा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. आपण थोडंसं लेमन लँग्वेजमध्ये बोलतो आहे, लँग्वेजमधला जो वर्डिंग आहे तो थोडंसं चेंज होऊ शकतं, पण हा कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्टवर भर द्या की हार्ड पॉवर म्हणजे काय. हार्ड पॉवर म्हणजे अशी पॉवर की जी बेसिकली कोणत्या प्रकारे फोर्स करून पुढच्या कंट्रीवर फोर्स करून तुम्ही काय करत आहात तिला तुमच्याकडे अट्रॅक्ट करत आहात. इकडे इकडच्या याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं फोर्स न करता, कोणत्याही प्रकारचा फोर्स न करता, सॉफ्ट पॉवरमध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स न करता ती कंट्री तुमच्याकडे स्वइच्छेने अट्रॅक्ट होऊन तुमच्या कल्चरमध्ये झालं, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणं डेव्हलप करते. ओके, दॅट इज नथिंग बट द हार्ड पॉवर. आता काही एक्झाम्पल्स बघू आपण सॉफ्ट पॉवरचे. काही एक्झाम्पल्स जर आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसेल मिल्ट्री, मिल्ट्रीचं जे आपण एक्झाम्पल बघतो आहे ते मिल्ट्री ह्यूज मिल्ट्री पॉवर आहे, तर काय करू शकतो पुढच्या छोट्या कंट्रीला इन्फ्लुएन्स करू शकतो. तुमची पेमेंट सिस्टीम, आता सगळ्यांना माहिती आहे यू एस डॉलर सगळीकडं काय ट्रेंडिंग, US डॉलर थ्रूच काय केला जातो, ट्रेड केला जातो. मग US जर वाटलं तर एखाद्या कंट्रीवरती काय करू शकते त्याची त्याचा ट्रेड त्या डॉलर्समधून थांबवू शकते. मग एकंदरीत काय होऊ शकतं, एकंदरीत ती कंट्री काय करेल इन्फ्लुएन्समध्ये जाऊन, जर US नाही यार आपण जर USAच्या मनाने नाही ऐकलं तर US आपल्याला डॉलरमध्ये ट्रेड करण्याला बंदी आलेला आणि ज्याच्यामुळे आपलं ट्रेडमध्ये खूप जास्त नुकसान होऊ शकतं. मग अशा प्रकारचा जर फोर्सफुली केल्या जात असेल तर त्याला आपण काय म्हणू, हार्ड पॉवर. ओके, कोणत्या प्रकारच्या सँक्शनच्या भीतीने जर काही गोष्टी केल्या जात असतील तर हार्ड पॉवर. ओके, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला इराणकडून ऑइल जे परचेस करायचं होतं त्याच्यासाठी काय झालं होतं, इराणकडून इंडियाने ऑइल जे आहे ते परचेस करणं का बंद केलं, कारण आपल्याला सँक्शनची भीती होती. आपण हे काही अट्रॅक्ट झालो का की नाही, आपण USAचा खूप गहरी दोस्त आहे किंवा USA आपला मित्र मुलक आहे म्हणून आपण असं करणार नाही, अशा प्रकारचं होतं का? नाही, आपल्याला भीती कशाची होती, सँक्शनची. त्यामुळे आपण केलं का? नाही. इराणकडून आपण क्रूड ऑइल जे आहे जे आपण इराणकडून इम्पोर्ट करत होतं त्याला काय केलं, बंद केलं. ओके, हा आपल्याला पॉईंट दिसेल सॉफ्ट पॉवर म्हणजे काय. मग सॉफ्ट पॉवरचे एक्झाम्पल तुम्हाला दिसतील. आता पुढची कंट्री तुमच्या कल्चरला अट्रॅक्ट होऊन तुमच्यामध्ये काय करत आहे, तुमच्या कल्चरला अट्रॅक्ट होऊन ती काय करत आहे, इन्फ्लुएन्स होते. ओके, तुमच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज स्पेसिफिकली बघायला झालं तर ते काय एक्झाम्पल की आपल्या इथे सपोज याला हजला जाण्यासाठी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज दिल्या जातात. येस, तर अशा प्रकारच्या सबसिडीज जर गव्हर्नमेंट देत आहे तर आपण त्याला काय म्हणू, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज थ्रू बाकीच्या कंट्रीज काय होत आहे, अट्रॅक्ट होत आहे इंडियाकडे. ओके, देन नेक्स्ट वन एंगेजमेंट. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या लेवलवर एंगेजमेंट करत आहे, त्या वाईज पण काय होतं तर पुढच्या कंट्रीज अट्रॅक्ट होतात. तर आपण असं म्हणू शकतो अशा प्रकारच्या आपण दोन सिस्टीम यूज करू शकतो हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरच्या एक्झाम्पल्समध्ये. आता स्पेसिफिकली आपण काय करू, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरचा एक डिफरन्स पण बघून घेऊ. बघा, सगळ्यात पहिले मी जर सांगत असेल तर पहिला पॉईंट मी हार्ड पॉवरचा सांगेल. हार्ड पॉवर काय असते, ॲब्सोल्युट असते. म्हणजे ॲब्सोल्युट म्हणजे हिच्यामध्ये आपल्याला म्हणजे व्हॅरिएशन्स खूप कमी दिसेल. ओके, आणि ही कशी आहे, रिलेटिव्ह आहे. ही खूप चेंजेस फ्लक्च्युएशन्समध्ये तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा फिजिकल फोर्स यूज करताय, जसं बघितलं ना मिल्ट्री वगैरे हा फोर्स यूज करताय, इथं तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करत आहे, इन्फ्लुएन्स करत आहे म्हणून तुमच्यासोबत लोक कॉपरेट करत आहे. देन मिल्ट्री आणि इकॉनॉमिक फोर्स इथं बघायला मिळेल एक्झाम्पल मध्ये, आणि इथं आपल्याला कल्चर बघायला मिळेल. देन नेक्स्ट आपण सांगू की याचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला फॉरेन पॉलिसीमध्ये बघायला मिळेल. याचा मोस्ट इम्पॅक्ट तुम्हाला कंट्रीची एक असते ना इमेज, कंट्रीची इमेज जी आहे ती इमेज इमेज चांगली करण्यासाठी किंवा कंट्रीच्या ब्रँडिंगसाठी आपण ही सॉफ्ट पॉवर यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण सांगू शकतो याच्या ज्या ॲक्शन्स असतील हार्ड पॉवरच्या खूप डायरेक्ट असतील आणि आपण असं म्हणू की शॉर्ट टर्मसाठी असतील. कारण ह्या काय, आता एक एक्झाम्पल की पाकिस्तान चायना इतकी पाकिस्तानची कॅपॅबिलिटी झाली तर चायना असं म्हणू का की पाकिस्तान प्रत्येक डिसिजन चायनाच्या मनानं केलं, नाही, कारण ती ह्यूज पॉवर झाली आता. सो असं म्हणू शकतो की हा जो इफेक्ट आहे हा शॉर्ट टर्मसाठी बघेल, हा आपल्याला लॉंग टर्मसाठी बघायला मिळेल. आणि इथं असं सांगू आपण की कंट्रोल काय केलं जातं, स्टेट अँड अदर ऑर्गनायझेशन्सनी ते कंट्रोल केलं जातं. आपण असं इकडं म्हणू की यूज बाय नॉन स्टेट ॲक्टर डिफिकल्ट टू कंट्रोल, इथं कंट्रोल करणं आपल्याला डिफिकल्ट जाईल. ओके, आणि
इथं आपण म्हणू की इथं फोर्सफुली ज्या इथं आपण म्हणू की फोर्सफुली केल्या जातं आणि इथं विदाउट एनी फोर्स इथं असं म्हणू की अट्रॅक्शन थ्रू सॉफ्ट पॉवरमध्ये लोक अट्रॅक्ट इन्फ्लुएन्स होऊन आपल्यासोबत काय करत आहे कॉपरेट करत आहेत अशा लेवलवर आपण हे डिस्कस केलेलं आहे. बघा इथं स्पेसिफिकली आपल्याला डेफिनेशन दिली आहे सॉफ्ट पॉवरची. सॉफ्ट पॉवरबद्दल काय सांगितले, नेशन्स अबिलिटी टू इन्फ्लुएन्स प्रेफरन्सेस अँड बिहेवियर. तुमचे जे प्रेफरन्सेस आहे ही एक नेशनची ॲबिलिटी आहे टू इन्फ्लुएन्स द प्रेफरन्सेस अँड बिहेवियर. ही नेशनची एक ॲबिलिटी आहे ज्याच्या थ्रू आपण आपले प्रेफरन्सेस आणि बिहेवियर जे आहे इंटरनॅशनल एरनामध्ये ते काय करू शकतो, मॅन्युप्युलेट करू शकतो. ओके, या सॉफ्ट पॉवर थ्रू आपण काय करू शकतो, आपलं सॉफ्ट पॉवर थ्रू आपली जी ग्लोबल इमेज आहे ती आपण काय करू शकतो, चांगली करू शकतो. ते पॉईंट्स इथं दिले आहे थ्रू अट्रॅक्शन अँड परस्युजन. आपण इथं लोकांना अट्रॅक्ट करून लोकांवर इन्फ्लुएन्स करून काय करू शकतो, आपल्यासोबतचे जे कॉपरेशन्स आहे ते वाढू शकतो विदाउट एनी कोअर्जन. म्हणजे विदाउट एनी कोअर्जन मध्ये विदाउट एनी फोर्सफुलनेस जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. या स्लाइडमध्ये आपल्याला तेच पॉईंट दिलेले आहे. पहिल्या पॉईंटमध्ये इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे की अट्रॅक्शन अँड कॉपरेशन्स केल्या जाईल. ओके, अट्रॅक्शन्स अँड कॉपरेशन्स ग्लोबल लेवलवर केल्या जाईल विदाउट एनी इंटरनॅशनल लेवलवर अट्रॅक्शन्स अँड कॉपरेशन्स केल्या जाईल विदाउट एनी फोर्सफुलनेस. तर हा आपला पहिला पॉईंट दिला आहे. लोक आपल्याकडं ऑटोमॅटिकली या सॉफ्ट पॉवरमध्ये आपण काय सांगू शकतो, लोक ऑटोमॅटिकली आपल्याकडं आपल्या आपलं जे बिहेवियर आहे आपले जे प्रेफरन्स आहे याला अट्रॅक्ट होऊन लोक आपल्यासोबत काम करायला उत्सुक होतील. ओके, नेक्स्ट आपल्याला सॉफ्ट पॉवरचे काही एक्झाम्पल्स दिले, कल्चर झालं, पॉलिटिकल व्हॅल्यूज झाल्या, फॉरेन पॉलिसीज, याच्या थ्रू लोक काय होतील किंवा ज्या कंट्रीज आहेत त्या आपल्याकडे काय करतात, कॉपरेशन्स करणं स्टार्ट करतात. आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की सॉफ्ट पॉवर इज जनरेटेड ओनली इन अ पार्ट व्हॉट द गव्हर्नमेंट डज थ्रू द पॉलिसीज अँड पब्लिक डिप्लोमासीज. ओके, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल राहील गव्हर्नमेंटचा. ॲज युजल गव्हर्नमेंटचा खूप महत्त्वाचा रोल राहील सॉफ्ट पॉवरचं. सॉफ्ट पॉवर आपल्याला बिल्डअप करायची असेल तर गव्हर्नमेंटच्या स्पेसिफिकली पॉलिसीज आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज अँड पब्लिक डिप्लोमसीचा खूप महत्त्वाचा रोल राहील या आपले सॉफ्ट पॉवर बिल्डिंगमध्ये. ओके, क्लिअर आहे. चला आपण आता थोडंसं काय करू, आपण याचा सॉफ्ट पॉवर मेजरमेंटचं थोडंसं बघून घेऊ. बघा, सॉफ्ट पॉवर मेजर करण्यासाठी आपण तीन गोष्टीचा यूज करतो. फर्स्ट इज अ फॅमिलॅरिटी, सेकंड आपण रिप्युटेशन्स अँड थर्ड वन इन्फ्लुएन्स. आता सगळ्यांना माहिती आहे फॅमिलॅरिटी. जर एखाद्या कंट्रीची असं म्हणू फॅमिलॅरिटी खूप चांगली असेल म्हणजे अ हायजीन फॅक्टर. ओके, इफ अ पीपल नो मोर अबाउट युअर कंट्री. ओके, सपोज टेक एक्झाम्पल की आपल्या कंट्रीबद्दल बाहेरचे लोक खूप फॅमिलियर असतील किंवा आपल्या कंट्रीबद्दल खूप माहिती असेल त्यांना, तर ऑब्व्हियसली ते आपल्याकडे काय होतील, इन्फ्लुएन्स होतील. होतील का? जर आपली फॅमिलॅरिटीच नसेल, ओके, लोक आपल्याला ओळखतच नसतील तर हे शक्य होईल का? नाही. तर पहिला आपला फॅक्टर काय आहे जर मेजरमेंट करायची असेल सॉफ्ट पॉवर इंडेक्स, त्याच्यामध्ये पहिला पॅरामीटर कन्सिडर केला जातो फॅमिलॅरिटी. ओके, तुमची फॅमिलॅरिटी किती आहे कंट्रीजमध्ये. ओके, सेकंड रिप्युटेशन. आता मला सांगा, जर ग्लोबल लेवलवर तुमची इमेजच चांगली नसेल, तुमची रिप्युटेशन पॉझिटिव्ह नसेल, ती खूप जास्त निगेटिव्ह असेल, तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील का? नाही होणार. म्हणून रिप्युटेशन पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुमची ग्लोबल लेवलवर जी इमेज आहे ती कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह. आणि थर्ड फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स. ओके, तुमचा इन्फ्लुएन्स, प्रेझेन्स अँड इम्पॅक्ट. ओके, इन्फ्लुएन्स तुमचा बाकीच्या कंट्रीजवर इन्फ्लुएन्स असला पाहिजे, जेणेकरून काय की बाकीच्या कंट्रीज तुमच्या इथं एंगेजमेंट करण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो कॉपरेशन्स करण्यासाठी उत्सुक असल्या पाहिजे. तुमचा बाकीच्या कंट्रीवर काय असला पाहिजे, इन्फ्लुएन्स असला पाहिजे अदर कंट्रीजवर. ओके, आणि हा एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करेल डिप्लोमसी किंवा सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी बिल्डअप करण्यासाठी. बघा, आता ह्या तीन फॅक्टर्स आपण एक बघितले, सॉफ्ट पॉवर इंडेक्स कशावेनी मेजर करू शकतो, फॅमिलॅरिटी, सेकंड रिप्युटेशन आणि थर्ड पॉईंट सांगितला इन्फ्लुएन्स. या तीन फॅक्टरचा यूज करून काय केला जातो, इंडेक्स बनवला जातो. आता बघा, व्हॉट इंडियाज डायमेन्शन्स इन अ सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर आपण कशी बिल्डअप करतो, तर बघा सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदा झालं, पतंजली ब्रँड खूप फेमस आहे. ओके, आयुर्वेदा झालं, आयुर्वेदाचा एक यूज करून आपण काय करू शकतो, आयुर्वेदा जगात आपण काय करू शकतो, पॉप्युलर करू शकतो. ओके, जर आयुर्वेदा आपला ग्लोबल लेवलवर आला तर आपण म्हणू आपण सॉफ्ट पॉवर यूज करत आहोत. ओके, आयुर्वेदा झालं, बुद्धिझमचा आयुर्वेदाचा यूज करू शकतो. आयुर्वेदाच्या ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे हळदीचं दूध वगैरे, ह्या ज्या टेक्निक्स आहेत या आपण काय करू शकतो, ग्लोबल लेवलवर काय करू शकतो, प्रमोट करू शकतो. सगळ्यांना माहिती आहे हळद किती, हळदीचं दूध म्हणण्यापेक्षा हळद, टर्मरिक किती यूजफुल आहे. ओके, त्या प्रॅक्टिसेस आपण काय करू शकतो, वर्ल्ड लेवलवर शो करू शकतो. फक्त आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, प्रॉपर मेंटेनन्स किंवा एक प्रॉपर सायंटिफिक वेनी त्या गोष्टी प्रूव्ह करावं
करावं लागतील. ओके, सगळ्यांना माहिती आहे बुद्धिझमची लिंक तर आपल्या बाकीच्या नेबरिंग कंट्रीसोबत पुष्कळ आहे. ओके, तर त्याचा आपण यूज करून वेगवेगळ्या, आता जसं आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळे सर्किट बनवत आहोत, ओके, बुद्धिझम सर्किट वगैरे लाईक दॅट, तर असे सर्किट वगैरे आपण बनवून काय करू शकतो, कनेक्टिव्हिटी वाढवू शकतो. बघा, सॉफ्ट पॉवरचा एक इन्फ्लुएन्स तुमचा टुरिझमवर पण होतो, टुरिझम तुमच्या इथं खूप जास्त अट्रॅक्ट होतं. आता बुद्धिझम कल्चरबद्दल खूप जास्त अट्रॅक्टिव्हनेस जर आलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या इथं लोक व्हिजिट करतील आणि टुरिझम जे आपलं सेक्टर आहे ते काय ग्रो अप होईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रिकेट झालं, आपलं कल्चर झालं, या सदर्न इंडियामध्ये आताच नवीन रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये असं मेन्शन करण्यात आलं की जे आपले टुरिस्ट आहे, बघा सगळ्यांना माहिती आहे टुरिस्ट मोस्टली कुठं जातात, क्वाईट इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, टुरिस्ट सगळ्यात जास्त कुठं व्हिजिट करतात, तर टुरिस्ट सगळ्यात जास्त आपल्याला व्हिजिट करताना मोस्टली असं होतं की पहिले ताजमहल जे आहे तिथं व्हिजिट करताना दिसायचे, पण आता थोडासा ट्रेंड चेंजिंगमध्ये गेलेला दिसेल की ताजमहल इट्स अगेन बीन ताजमहल इज अगेन बीन व्हेरी ब्युटिफुल प्लेस, पण आता लोकांचा शिफ्ट फक्त इंडियात ताजमहलच फेमस नाही की अजून पण गोष्टी इंडियामधल्या फेमस आहे. आणि त्यातलं सदनमध्ये तुम्हाला महाबलीपुरम वगैरे ह्या ज्या प्लेसेस आहे इथं टुरिस्ट डेस्टिनेशन, टुरिस्टचं अट्रॅक्शन्स खूप वाढत आहे. सो आपण असं म्हणू शकतो की आपलं कल्चर वगैरे हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमध्ये. ओके, क्रिकेट झालं. ओके, क्रिकेट सगळ्यांना माहिती आहे की इंडियाची क्रिकेट टीम खूप जास्त फेमस आहे. आणि सपोज टेक एक्झाम्पल, इंडियाच्या क्रिकेट टीमचे फॉलोअर फक्त इंडियातच आहे का, आउट ऑफ इंडिया पण आहेत. ओके, तर तो एक अँगल झाला. आता जसं बघा साऊथ आफ्रिकातले पुष्कळ प्लेयर आपले फेवरेट असतात, लाईक एबी डिव्हिलियर्स वगैरे. सो हा एक अँगल आपला येतो सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमध्ये. ओके, एंटरटेनमेंट, जसं आपलं बॉलिवूडमधले काही आपले सेलिब्रिटीज आहेत त्यांची पॉप्युलॅरिटी तुम्हाला वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये बघायला मिळेल. देन फूड, आता सगळ्यांना माहिती चायनीज फूड, बघा जसं चायनीज फूड आता भलेही ती सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी, पण जेव्हा चायनीज फूड दिसतं किंवा नूडल्स मंचुरियन दिसतं लगेच चायनाचा अँगल येतो. तर आपण काय करू शकतो, आपलं फूड पण काय करू शकतो ग्लोबल लेवलवर, स्पेसिफिकली आपल्या फूडमध्ये आपले जे स्पायसेस वगैरे, सगळ्यांना माहिती आहे ते खूप ग्लोबल लेवलवर फेमस आहे, तर कुकिंग वगैरेमध्ये आपले जे स्पायसेस, तर त्याच्या थ्रू काय होतं एक असं म्हणून ती सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी. सगळ्यांना माहिती आहे गांधीजी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी. ओके, तर त्यांचा इन्फ्लुएन्स, गांधीजींच्या ज्या आयडियाज वगैरे आहेत त्या जर ग्लोबल लेवलवर प्रमोट होत असतील की मग ग्लोबल लेवलवर लोक ॲक्सेप्ट करतात ते, तर दॅट इज अगेन द सॉफ्ट पॉवर. ओके, तुम्हाला माहिती आहे नेल्सन मंडेला जे इन्फ्लुएन्स होते गांधीजींवर. ओके, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कलोनियल हिस्टॉरिकल लिंकेजेस, तर अशा प्रकारे आपण असं सांगू शकतो की अशा तऱ्हेने या गोष्टी करून आपण काय करू शकतो, सॉफ्ट पॉवर जी आहे ती आपण काय करू शकतो, ग्रो अप करू शकतो. त्यानंतरचा आपला जो पॉईंट आहे नेबरिंग पास्ट, बघा इंडियाच्या नेबरमध्ये आपल्याला काय ट्रेंड बघायला सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमध्ये, तर बघा असं आपण सांगू शकतो की नॅचरल रायझिंग पॉवर इन साऊथ एशिया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंडिया ॲज अ साऊथ एशियन ज्या कंट्री आहे, साऊथ एशिया, आय एम टॉकिंग अबाउट साऊथ एशिया, साऊथ एशियामधल्या जेवढ्या कंट्रीज आहेत तिथं ॲज अ इंडिया काय नेहमी लीडरचा रोल प्ले करताना तुम्हाला दिसेल. इंडियन ओशन झाला किंवा साऊथ एशियामध्ये इंडिया ॲज अ लीडर रोल प्ले करताना आपल्याला दिसला, मग तो सार्क असेल तिथं तुम्हाला लीडर म्हणून दिसला असेल. ओके, हिस्टॉरिकल ट्रेंड बघतोय, हिस्ट्री आणि कल्चरसोबत नेपाळसोबत लिंकअप दिसलं असेल पास्टमध्ये आपल्याला. ओके, ट्रॅडिशनल गुडविल असेल श्रीलंका आणि बांगलादेशसोबत आपल्याला बघायला मिळाली, गुडविल आपलं खूप जास्त आहे बांगलादेश असो किंवा श्रीलंका. ओके, इन्व्हेस्टमेंट आपण पुष्कळ सारी इन्व्हेस्टमेंट आपण अफगाणिस्तानमध्ये केलेली दिसली. ओके, त्यानंतरच आपण म्हणू मल्टीलॅटरॅलिझम इन सेंट्रल एशिया कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट. मल्टीलॅटरॅलिझम बघायला मिळालं की आपण असं कन्सिडर मल्टीलॅटरॅलिझम किंवा कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स वगैरे आपण जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे की आपण इराणमध्ये बिल्डअप करणं स्टार्ट केले. सो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिंग अँड कॉपरेशन्स पण आपण काय केले स्टार्ट केलेले तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारचा आपला एक पास्ट ट्रेंड दिसतो. ओके, म्हणजे अशा लेवलवर आपण काय करत होतो, आपली सॉफ्ट पॉवर यूज करत होतो. पण तुम्हाला ही हा सिनॅरो पुढं बघायला मिळणार नाही, म्हणजे प्रेझेंटमध्ये काही गोष्टींमध्ये चेंजेस आलेले दिसतील. जसं पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ की आपल्याला काय काय चॅलेंजेस आता सध्याच्या ट्रेंडमध्ये बघायला मिळाले. सर सध्या आपल्याला काय बघायला मिळते, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलर आपल्याला थ्रेट मिळत आहे कुणाकडून, चायनाकडून. नेपाळसोबत आपले रिलेशन्स तेवढे काही वेल अँड गुड नाही समोर. हां ठीक आहे, आत्ताच्या कंडिशन्समध्ये तुम्हाला माहिती आहे प्रो इंडिया गव्हर्नमेंट आली आहे, पण याच्या पहिली जी ओलीची गव्हर्नमेंट होती ती कम्प्लिटली अँटी इंडिया बघायला मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे न्यू मॅप रेज केला, न्यू मॅपचा इश्यूज आणला, बॉर्डर डिस्प्यूट, वेगवेगळ्या गोष्टींथ्रू काय केलं कॉन्फ्लिक्ट चालू केला. देन
नेक्स्ट आपण म्हणू सार्क. सार्क तेवढं फ्रूटफुली काम करत नाही आहे. म्हणजे सार्कमधले वेगवेगळे मेंबर्स आहे. आता तुम्हाला माहिती आहे तिथं मोस्टली ब्लॉकेज कोण करतो आहे, सार्कच्या याच्यामध्ये ब्लॉकेज कुणा थ्रू होतो आहे, पाकिस्तान ब्लॉक करत आहे. ओके, तर तो प्रॉपरली काम नाही करत आहे. श्रीलंका खूप जास्त टिल्टेड. तुम्हाला माहिती आहे आत्ताचाच इन्सिडन्स होता, तो शिपचा इश्यू होता. पुन्हा श्रीलंकाचा, श्रीलंकावर कुणाचा इन्फ्लुएन्स दिसला शिपच्या इश्यूमध्ये, श्रीलंकावर कोणी इन्फ्लुएन्स टाकला, चायनाने टाकला. तो अल्टिमेटली आपल्याला हे चॅलेंजेस इथं बघायला मिळते. या छोट्या छोट्या कंट्रीज त्यांच्यावर खूप जास्त इन्फ्लुएन्स कुणाचा होतोय, चायनाचा दिसतोय. बांगलादेशसोबत आपला प्रॉब्लेम काय झाला, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टचा इश्यू असो बांगलादेशसोबत, कारण बांगलादेशसोबत आपले खूप जास्त फ्रेंडली रिलेशन्स आहे. येस, त्यानंतरचा अफगाणिस्तानचा, अफगाणिस्तानमध्ये काय झालं, पॉवर टर्माइल झालं की तिथं कोण आलं, ऑब्व्हियसली तिथं तालिबान गव्हर्नमेंट तुम्हाला आलेलं दिसेल. ओके, आणि इराणमध्ये पण तुम्हाला असं बघायला मिळेल की इराणमध्ये पण पुष्कळ सारे प्रोजेक्ट जे आहे ते चायना काय करत आहे, ग्रॅप करत आहे. मग अशा कंडिशन्समध्ये हे आपल्याला काय, ह्या असा एक प्रेझेंट ट्रेंड बघायला मिळतो आहे. मग आता ह्या कंडिशन्सला आपण कसं बॅलन्स आउट करतो, त्यासाठी आपली जी सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी आहे ती खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे या सगळ्या सिच्युएशन्सला हँडलिंग करण्यासाठी. याला तुम्ही प्रेशराइज करून बघा. ऑलरेडी काही आपल्याला एक गोष्ट जी रियालिटी आहे ती ॲक्सेप्ट करावं लागेल. आपली जी इकॉनॉमी, जवळपास आपली इकॉनॉमी किती आहे बघा. लाईक इकॉनॉमिक पॉवर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, सध्याची आपली इकॉनॉमी किती आहे, टेक एक्झाम्पल, आपली इकॉनॉमी 3 ट्रिलियनच्या आसपास सध्या आहे, म्हणजे 3 ट्रिलियनच्या आसपास चालत आहे. चायनाची इकॉनॉमी किती आहे, जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला लगेच तुमचं उत्तर येईल, मॅडम 18 ट्रिलियन्स. ओके, 18 ट्रिलियनच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. तर मग आता एवढी जर ह्यूज इकॉनॉमी चायनाची जर असेल तर आपल्याला त्यांना काउंटर करण्यासाठी कशा लेवलवर बॅलन्स आउट करावं लागेल एकदा. हां, तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, तर अशा वेळेस आपल्याला थोडंसं समजदारीनं काम घ्यावं लागेल. आणि मग अशा कंडिशन्समध्ये जर चायना एवढा मोठा आपल्यापेक्षा आहे तर त्याला बॅलन्स करण्यासाठी हा ह्यूज इकॉनॉमिक पॉवर आहे. आपल्याला तितकी इकॉनॉमिक पॉवर गेन करण्यासाठी थोडा टाइम लागणार आहे. मग आपण ह्या गोष्टीला बॅलन्स आउट कसं करू शकतो, वी कॅन यूज अवर सॉफ्ट पॉवर डिप्लोमॅसी. ओके, तर हा पॉईंट आपण तिथं मेन्शन करू शकतो. ओके, चला आता आपल्यासमोर काही अजून फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे या गोष्टीसाठी. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे USA. आता सगळ्यात महत्त्वाचा रोल USA काय येतो, कारण तुम्हाला माहिती आहे इंडियाची अलाइनमेंट USA. आता सध्याचा मी जर ट्रेंड बघते तो थोडासा तुम्हालाही वेगळा दिसतोय. ओके, तर USA जो ट्रेंड आहे तो काय, आपण थोडंसं आता सगळ्यांना माहिती आहे आपण नेहमी काय बोलल्या जातं, इंडिया कोणाकडं थोडासा इन्फ्लुएन्स आहे, USA. मग इंडियाकडं जो तुमचा USA असलेला इंडियाचा इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यामुळे बाकीच्या कंट्रीज तुमच्यासोबत कॉपरेशन्स करताना थोडंसं भीतात. ओके, तर हा पॉईंट आपल्याला बघायला मिळेल. ओके, डोमेस्टिक पॉलिटिक्स, सगळ्यांना माहिती आहे आपल्या डोमेस्टिक पॉलिटिक्समधल्या ज्या केसेस असतात. ओके, टेक एक्झाम्पल की आपल्या इथल्या कोणत्या पण ज्या इंटरनल डेव्हलपमेंट आहे त्याचा लगेच आपल्याला इम्पॅक्ट आपल्याला कुठं दिसू, ग्लोबल लेवलवर. टेक एक्झाम्पल की इंडियामधल्या हेड स्पीच, मी डायरेक्ट नाव घेणार नाही पण लक्षात घेऊन घ्या तुम्ही माझ्या बोलण्याचं मिनिंग, की हेड स्पीचच्या ज्या केसेस असतात त्या डायरेक्टली ग्लोबल इमेजवर ज्या आहेत त्या इम्पॅक्ट पाडताना तुम्हाला दिसतील. बिकॉज तर त्याचा लगेच इम्पॅक्ट आपल्याला काय होतो की आपल्या इंटरनल लेवलवर जे पॉलिटिक्स चालतं आहे ते लगेच ग्लोबल लेवलवर काय करतं, हेड स्पीच जे आहे ते लगेच हेड स्पीचमध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला दिसेल ग्लोबल लेवलवर. आणि लगेच याचा इम्पॅक्ट आपला कशावर पडतो, आपले रिलेशन्स फॉरेन कंट्रीजसोबत जे आपले रिलेशन्स आहे त्याच्यावर आपला इम्पॅक्ट पडताना दिसेल. आणि आपण असं म्हणू शकतो मिसप्लेस कॉन्फिडन्स. ओके, तुमचा कॉन्फिडन्स मिसप्लेस जो कॉन्फिडन्स आहे तो पण याचा एक आपण म्हणू शकतो रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे आपल्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमध्ये. ओके, नेक्स्ट आपण सांगू की याला आता करोना व्हायरसच्या टाइम पीरियडला ही सॉफ्ट पॉवर आपल्याला चेंज होताना कशी दिसते. सगळ्यांना माहिती आहे वॅक्सिन, सॉरी, आपण मैत्रीच्या अंडर, ओके, वॅक्सिन जब आपण वॅक्सिन्स डिस्ट्रीब्यूट केल्या, ओके, मिशन मैत्रीच्या अंडर, ओके, वॅक्सिन्स ज्या आपण डिस्ट्रीब्यूट केल्या मैत्रीच्या अंडर, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंट्रीजला काय केलं, वॅक्सिन्स डिस्ट्रीब्यूट केल्या. मग या कॉन्टेक्स्टमध्ये हा काय झाला, आपला सॉफ्ट पॉवरचा अँगल झाला. पुष्कळ कंट्रीजमध्ये आता टेक एक्झाम्पल अफगाणिस्तानमधला काही असेल, आता युक्रेन, भलेही आपण युक्रेनला असं म्हणू की युक्रेनला आपण डायरेक्टली सपोर्ट नाही करत आहे, तरी आपल्या इंडियाकडून गुडविल तुम्हाला दिसते की कंटिन्युअसली जे ह्युमॅनिटेरियन पर्पजसाठी जी पण एड आहे ती आपण
कंटिन्युअसली युक्रेनला पाठवत, दॅट इज अगेन द सॉफ्ट पॉवर. ओके, तर बघा इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये थोडासा ट्रेंड चेंज दिसला COVID-19 टाइम पिरियडला. आता तुम्हाला एक अजून एक्झाम्पल सांगते की चायनाची केस मी याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की आता चायनाच्या केसमध्ये जर सांगायचं झालं तर बघा चायना सगळ्यांना माहिती आहे की नेहमी असं बोलल्या जातं डे टू डे लाईफमध्ये की जो करोना आला तो चायनातूनच आला. ओके, तर अशा टाइम पिरियडला बघा चायनाची इमेज किती खराब झालेली असेल की कोरोना फैलण्याच्या मागं सगळ्यात रिस्पॉन्सिबल कारण कोण आहे, चायना आहे. तर अशा कॉन्टेक्स्टमध्ये चायनानं आपली इमेज सांभाळण्यासाठी काय केलं, मग PPT किट असो, जे मास्क असतील, ओके, ह्या वेगवेगळ्या गुड्स वगैरे काय केलं पोहोचवणं, वेगवेगळ्या आफ्रिकन कंट्रीज वगैरे आहे इथं पोहोचवणं चालू केलं आणि आपली जी इमेज आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला. तर असं आपल्याला ट्रेंड बघायला मिळेल. आता बघा जर मी इंटरनॅशनल रिलेशन्सवर बोलले जात आहे तर मी जर्मनीबद्दल पहिलं बोललेलं. ओके, युरोपमध्ये जर्मनी, ओके, युरोपमधली कंट्री आहे जर्मनी. ओके, आता जर्मनीचं तुम्हाला असं बघायला मिळेल की जर्मनीने ॲज अ लीडर म्हणून तिथं काम केलं युरोपमध्ये. तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये खूप जास्त कोरोना फैलला होता, मग या कॉन्टेक्स्टमध्ये युरोपला सांभाळण्याची पूर्ण जिम्मेदारी कुणी घेतली, जर्मनीने. मग कशा जर्मनीने काय केलं, तर जर्मनीने यूज केली त्यांची सॉफ्ट पॉवर. ओके, मग इथं ऑटोमॅटिकली तुम्ही काय होऊन जाता, लीडर बनून जाता. सेकंड, आपण असं म्हणू की तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं चायनाने असा प्रकारचे कॉन्टेक्स्ट केले, इंडियाने तुम्हाला माहिती आहे पुष्कळ ठिकाणी काय केलं, आपण वॅक्सिन मैत्रीच्या अंडर वेगवेगळ्या वॅक्सिन ज्या आहे त्या आपण वेगवेगळ्या कंट्री, मग आफ्रिका असो, वेगवेगळ्या कंट्रीजसोबत आपण पाठवल्या. ओके, पण आपल्या इथं ह्यूज पॉप्युलेशन आहे, पहिले आपल्या लोकांना डोसेस देणं अर्जंट होतं, तर त्यामुळे थोडंसं आपण त्या प्रोजेक्ट काय केला, त्या प्रोजेक्टला येस डेफिनेटली आपण केलं, पण आपल्याला थोडंसं काय होतं, आपल्यावर पण काही रेस्ट्रिक्शन्स होते. ओके, एज्युकेशन आणि सायन्स याच्यामध्ये वेगळा ट्रेंड बघायला मिळाला. आता सगळ्यांना माहिती आहे कोरोनाच्या टाईम पिरियडपासून काय झालं, लोकं थोडं मायग्रेट करताना लोक 10 वेळेस विचार करत आहे, म्हणजे थोडंसं ऑनलाईन एज्युकेशन वगैरे बघायला मिळालं. सो एज्युकेशन वाईज जी सॉफ्ट पॉवर आपली फैलते त्याच्यावर थोडंसं आता काय झालं, ती एक कमी होताना तुम्हाला दिसते. आता ते एक्झाम्पल युक्रेनला आता असं कन्सिडर करा, आपले मुलं डबल आता युक्रेनला जायला 10 वेळेस विचार करतील. ओके, लाईक दॅट सिच्युएशन एक माइंडसेट तसंच कोरोनाच्या टाईम पिरियडला तुम्हाला झालेलं दिसेल. ओके, गव्हर्नन्स, गव्हर्नमेंटच्या कशा कशा पॉलिसीज होत्या या अँगलला तो महत्त्वाचा रोल प्ले करतो. आता मी याच्याबद्दल गव्हर्नन्सच्या पॉलिसीजबद्दल बोलली COVID-19 टाईम पिरियडला, तर गव्हर्नन्सच्या पॉलिसीजबद्दल बोलत असेल तर मी एक यूज करेल उदाहरण न्यूझीलँडचं. ओके, सगळ्यांना माहिती आहे न्यूझीलंडला, न्यूझीलंडच्या ज्या पॉलिसीज आहे किंवा न्यूझीलंडला, न्यूझीलंडने जी हँडलिंग केलं आहे कोरोनाला वन ऑफ द बेस्ट लेवलवर केलेलं आहे. ओके, व्हिएतनाम झालं, न्यूझीलंड झालं. सो या गव्हर्नन्सचा हे गव्हर्नन्स खूप जास्त इम्प्रेसिव्ह वेने काय केलं, यांनी लोकांना अट्रॅक्ट केलं. मग दुसरं गव्हर्नमेंट बघू आपण गव्हर्नन्स पॉलिसीमध्ये इटली. ओके, इंडियाचा असा आहे की इंडियाने चांगल्या प्रकारे पलट केला, काही काही ठिकाणी इंडियाला थोडंसं असं म्हणून क्रिटिसिझम बघायला मिळालं. आता न्यूझीलंड आहे आणि काय इटली आहे. आता इटलीचं तर कम्प्लिटली फेल्युअर दिसतं COVID-19 टाईम पिरियडला, आणि न्यूझीलंड चांगलं आलं, न्यूझीलंडचा परफॉर्मन्स चांगला दिसतं. सो याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की गव्हर्नन्सच्या ज्या पॉलिसीज आहे इथं काय झालं, ज्या कंट्रीजनी चांगलं परफॉर्म केलं त्यांची इमेज वाढली, ज्यांनी कमी केलं त्यांची इमेज थोडीशी हट झालेली, असा ट्रेंड आपल्याला सॉफ्ट पॉवरमध्ये बघायला मिळाला. म्हणजे ज्यांच्या गव्हर्नन्स पॉलिसी खूप चांगल्या इम्प्लिमेंट झाल्या त्यांच्याबद्दल अजून एक पॉझिटिव्ह इमेज लोकांच्या डोक्यात गेली, आणि ज्या गव्हर्नमेंट चांगले हेल्थ सिस्टीम वगैरे कंट्रोल करू नाही शकला त्यांच्याबद्दल निगेटिव्ह गेली. आणि बिझनेस आणि ट्रेड, ओके, आता या कॉन्टेक्स्टमध्ये जो बिझनेस आणि ट्रेड, सगळ्यांना माहिती आहे बिझनेस ट्रेड खूप जास्त COVID-19 नंतर आपण असं म्हणू की बिझनेस एक खूप स्लो डाऊन बघायला मिळालं, रिसेशन्स वगैरे येण्याचे चान्सेस वगैरे किंवा इकॉनॉमी खूप खाली गेली, तर असा वेगवेगळे आपल्याला असा ट्रेंड दिसेल याचा कोरोना व्हायरस पॅन्डेमिकचा सॉफ्ट पॉवरमध्ये. ओके, मग अशा लेवलला तुम्ही कसं हँडलिंग केलं, तुमच्या गव्हर्नमेंटनी काय हँडलिंग केलं, या सगळ्या गोष्टी इथं रिस्पॉन्सिबल राहतील. त्यानंतर बघा आता या सगळ्यांना बॅलन्स आउट करण्या बेस्ट सोल्युशन काय राहील, तर बेस्ट सोल्युशन आहे स्मार्ट पॉवर. ओके, स्मार्ट पॉवर म्हणजे काय, स्मार्ट पॉवर म्हणजे पा तुम्ही कोणत्याही गोष्टीत एक असलं की बघा जे आपले मँगोज आहेत एकाच बास्केटमध्ये आपण टाकून चालू शकत नाही. ओके, यू शुड हॅव टू बी बॅलन्स. ओके, दोन्ही बास्केटमध्ये आपले मँगोज असणं गरजेचं आहे. त्याच लेवलवर आपल्याला जर डिप्लोमसी करायची असेल, एक बेस्ट लेवलची डिप्लोमसी करायची असेल, तर आपल्याला सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर यांचा बॅलन्स समन्वय करून काय करावं लागेल, आपली सॉफ्ट पॉवर यूज करायची. मग
सॉफ्ट पॉवर नहीं, स्मार्ट पॉवर यूज करायची. स्मार्ट पॉवर मध्ये आपण डिप्लोमसी करणार, ओके, पर्स्यूजन ठेवणार आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करणार. सो या दोघांचा आपण समन्वय साधून काय करणार, आपली सॉफ्ट पॉवर यूज करणार, की जेणेकरून आपण काय करू शकतो, आपली जी सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर यांची यूज करून आपण आपलं जिओ पॉलिटिक्समधलं जे इंडियाचं स्थान आहे ते अजून मजबूत करू शकतो, ओके, आणि इंडियाची पॉप्युलॅरिटी, इंडियाचा इन्फ्लुएन्स तो अजून ग्लोबल लेवलवर आपण काय करू शकतो, वाढू शकतो. हा कॉन्टेक्स्टमध्ये आपण काय केलं, वेगवेगळ्या गोष्टींना आपण एक्झाम्पलसहित बघण्याचा प्रयत्न केला. आता मला सांगा तुम्ही, अजून मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे, तुम्ही याचं उदाहरण देऊ शकता. बघा, आता याला तुम्ही एक्सप्लेन पण करू शकता. यू एस एचा कॉन्टेक्स्ट बघा. यू एस एची इमेज आपल्याला एका तऱ्हेनं दोन याच्यामध्ये बघायला मिळेल. आता बघा, यू एस ए जर इराणला सँक्शनची भीती दाखवते, कशाची, सँक्शनची, हे कोणत्या कॅटेगरीमध्ये जाईल, बघा, इराणला जर यू एस ए सँक्शनची भीती दाखवते आणि अफगाणिस्तानमध्ये काय करत आहे, अफगाणिस्तानची जी पॉप्युलेशन आहे, अफगाणिस्तान घेण्याऐवजी आपण आफ्रिका घेऊ, ओके, आफ्रिकामध्ये काय करत आहे, टेक एक्झाम्पल की आफ्रिका एड पाठवत आहे, ओके, ह्युमॅटेरियन एड पाठवत आहे किंवा वेगवेगळे पैशाचे पॅकेजेस वगैरे लॉन्च करत आहे, मग हे कोणत्या कॅटेगरीमध्ये जाताना दिसेल विदाऊट एनी काही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यू एस ए दोन्ही गोष्टीसाठी फेमस आहे. यू एस ए याच्यासाठी फेमस आहे, याच्यासाठी सँक्शनसाठी फेमस आहे आणि मदत करण्यासाठी फेमस आहे. तर इराणचा जो अँगल असेल तो कोणत्या याच्यामध्ये जाईल आणि अफगाणिस्तानमध्ये यू एस एने केलेली मदत ही कशामध्ये जाईल, तर दोन्ही गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकता, ओके. हा आपला एक व्हिडिओ झाला, याच्यामध्ये आपण सॉफ्ट पॉवर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तो समजून घेतल्या. आता सॉफ्ट पॉवरचा अँगल आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये काय करू शकतो, नोट आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकतो. अजून काही स्पेसिफिकली सॉफ्ट पॉवरचं वर जरी क्वेश्चन आला तरी आपण याला चांगल्या प्रकारे ॲड्रेस करू शकतो. आपण कोविड-19 आपण ट्रेंड बघितला, त्याच्यात आपल्याला सॉफ्ट पॉवर कशी दिसती वगैरे वगैरे या वेगवेगळ्या गोष्टीचं आपण डील केलेलं तुम्हाला दिसेल. अँड दिस इज अगेन इम्पॉर्टंट टॉपिक रिलेटेड टू द यू पी एस सीज इंटरनॅशनल रिलेशन्स, ओके. थँक्यू गाईज.